तर बारामतीतून लढण्यास रस नाही, अजितदादांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. 7 ते 8 वेळा निवडणूक लढलो, आता मात्र मला रस उरलेला नाही, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांकडून बारामतीसाठी जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. जय पवारांच्या बारामतीतील उमेदवारीवर विचार करू, असं बोलताना अजित पवार म्हणाले. पार्लमेंटरी बोर्ड आणि कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करू, असंही पुढे अजित पवार म्हणतात. बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे अजित पवारांनी संकेत दिले. 7 ते 8 वेळा लढलोय, आता रस नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. बारामतीमधून अजित पवारांच्या ऐवजी जय पवार लढण्याची शक्यता वर्तवली जाते. जय पवारांच्या बारामती मधल्या उमेदवारीवर संसदीय मंडळ निर्णय घेईल, असं वक्तव्य अजितदादांनी केलंय. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत. अजित पवारांकडून नव्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. कर्जत जामखेड मधून माझ्या विरोधात पवार कुटुंबातला उमेदवार देणार, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. कर्जत जामखेड मधून अजित पवारांच्या चाचपणीचे रोहित पवारांचे संकेत आहेत. जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणू असाच प्रयोग हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो.